नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय मिटकरी आणि तुम्ही डी एम टेक या यूट्यूब चॅनलला पाहत आहात हा मराठी चॅनल आहे आणि आज आपण पाहणार आहात फ्यूज म्हणजे काय त्याची व्याख्या व त्याचे प्रकार तर चला पाहूया आपण फ्यूजची व्याख्या कशाप्रकारे फ्यूज, कशा फ्यूज तयार होते व किती प्रकार आहेत फ्यूज फ्यूज एक असा कंपोनंट आहे जो की कोणत्याही उपकरणाला किंवा सर्किटला होणाऱ्या इलेक्ट्रिक धोक्यापासून वाचवण्याचा वाचवण्यासाठी उपयोग केला जातो म्हणजेच उपकरण किंवा सर्किटमध्ये येणारा करंट जर जादा असेल तर फ्यूज स्वतःला ओपन म्हणजेच बंद करतो त्यामुळे उपकरण किंवा सर्किटमध्ये होणारा धोका टळतो तर या फ्यूजचा सिम्बॉल अशा प्रकारे सर्किटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या तीन प्रकारे फ्यूजचा सिंबॉल सर्किटमध्ये दाखवलेला असतो आणि मी हा तुम्हाला या चित्रामध्ये कसे सिंबॉल असतात ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्यूज तारेचा प्रकार पाहूया खूप साऱ्या मित्रांना फ्यूज तार कोणत्या प्रकारचे असते ती माहीत नसते तर आज आपल्याला ती तार कोणत्या प्रकारे प्रकारची असते व त्याचे किती प्रकार आहेत ते मी सांगणार आहे फ्यूज तार ही कायम उपकरण किंवा सर्किटमध्ये सेरीजमध्ये जोडतात ही तार ज्यादातर लेड धातू अडुसष्ट टक्के व तीन धातू सदोस सदोतीस टक्केपासून बनवलेली असते या तारेची विशेषता असे आहे की याचा वितळण्याचा मान म्हणजेच व्हॅल्यू खूप कमी असतो यामुळे उपकरण किंवा सर्किटला धोका होण्याचा टळतो तर ती मार्केटमध्ये तुम्ही पाहायला गेला तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲम्पेअरमध्ये तुम्हाला फ्यूची तार मिळेल तर अशा प्रकारच्या गुंडाळीमध्ये फ्यूज तार गुंडाळलेली असते आता धातू म्हणजेच या तार व त्याचा वितळण्याचा वॅल्यू फॅरेनाईटमध्ये खालीलप्रमाणे आहे एक नंबरला आहे तांबे ते दोन हजार फॅरेनाईटला वितळते दोन नंबर आहे चांदी अठराशे तीस फॅरेनाईटला वितळते चांदी तीन नंबर आहे अल्युमिनियम अठरा बाराशे त्रेचाळीस फॅरेनाईटला अल्युमिनियम वितळते अँटीमनी चार नंबर आहे ते अठराशे आठशे तेत्तीस फॅरेनाईटला वितळते पाच नंबरला आहे जस्त ते सातशे त्र्याऐंशी फॅरेनाईटला वितळते सहा नंबरला आहे शिसे ते सहाशे पंचवीस फॅरेनहाईटला वितळते तर सात नंबरला आहे टीम ते चारशे चौसष्ट फॅरेनहाईटला वेळ वितळते अशा प प्रकारे सात प्रकारच्या आपण तार फ्यूजसाठी उपयोगात घेतो तर मित्रांनो आता आपण पाहूया फ्यूजचे प्रकार तर फ्यूजचे प्रकार चार आहेत एक नंबर आहे कार्ट्रीज फ्यूज दोन नंबर आहे एच आर सी फ्यूज तीन नंबर आहे किटकॅट किंवा के रिवायरेबल फ्यूज आणि चार नंबर आहे गोल आकार फ्यूज तर आता या प्रत्येक प्रकाराचा आपण कशाप्रकारे बनलेली असते ही माहिती घेऊया तर चला पाहूया प्रथम कार्ट्रिज फ्यूज ही फ्यूज पूर्णपणे बंद म्हणजे सीलबंद असते या फ्यूजवर बाहेरच्या वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे या त्यातून त्या जाणारा करंट हा स्थिर असतो ही फ्यूज इन्सुलेटेड पदार्थापासून बनवतात या फ्यूजचा आकार एक सिलेंडर ट्यूबसारखा असतो आणि याच्या दोन्ही बाजूस तांब्याच्या धातूची टोपी लावलेली असते या फ्यूजच्या आतमध्ये टू पावडर भरलेले असते त्यामुळे आग लागण्याची शक्यता नसते हे फ्यूज महाग असतात आणि ते तुम्हाला कसे दिसतात हे मी या चित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही आहे कार्ट्रीज फ्यूज अशा प्रकारे दिसते आता दोन नंबर पाहूया एच आर सी फ्यूज या फ्यूजचे पूर्ण नाव हाय रपचिंग कॅपॅसिटी असे आहे ही फ्यूज कार्टरीज फ्यूजसारखीच असते आणि ही काच किंवा फायबर पदार्थाच्या पदार्थापासून हिची बॉडी बनवतात या फ्यूजची ही विशेषता आहे की ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किट झाल्यावर जास्त करंट काही वेळ सहन करू शकते नंतर ही फ्यूज ओपन होते व पुढील लोड बंद करते यामध्ये सी ओ टी पावडर असते व वातावरणाचा याच्यावरही कोणताही परिणाम होत नाही तर ती दिसण्यासाठी फ्यूज अशा प्रकारे असते जी तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात ही आहे एच आर सी फ्यूज तर आता पाहूया किटकेट फ्यूज या फ्यूजमध्ये दोन भाग असतात एक बेस व दुसरा भाग कॅरियर असतो ज्या ज्यावर ठराविक करंटला सहन करणारी तार लावलेली असते तो भाग कॅरियर ती तार जळाली तर आपण कॅरियरला बेसमधून बाहेर काढून ती तार बदलून दुसरी तार जोडून पुन्हा ती फ्यूज वापरू शकतो ही फ्यूज चिनी मातीपासून बनवतात या फ्यूजचा उपयोग प्रत्येक घरात इलेक्ट्रिक मीटरसोबत केला जातो पाच अँपेअर पंधरा अम्पेअरपर्यंत घरामध्ये व तीनशे म अम्पेअर कारखान्यामध्ये केला जातो तर ही अशा प्रकारे किटकेट फ्यूज दिसती जी तुम्ही घरामध्ये पाहिली असेल प्रत्येक वेळेस अशा प्रकारची आहे किटकॅट फ्यूज पहा तुम्ही या चित्रामध्ये आता पाहूया गोल आकार फ्यूज म्हणजेच राऊंड फ्यूज ही फ्यूज गोलाकार असते व बॅकलाईट या इन्सुलेटेड मटेरियलपासून बनवलेले असते याचे दोन भाग असतात एक आधार व एक कवर भाग आधाराला दोन फिक्स टोक असतात ज्यामध्ये फ्यूज तार असते बसव फ्यूज तार बसवलेली असते ही फ्यूज तार फ्यूज वा बदलताना योग्य ती काळजी घ्यावी लागते कारण याच्या एका टोकाला लाव फेजचे कनेक्शन असते त्यामुळे शॉक लागण्याचा धोका जास्त असतो तर ही फ्यूज दिसते कशी तर अशा प्रकारे मी चित्रामध्ये ही राऊंड फ्यूज दाखवलेली आहे ही आहे फ्यूज आणि ही ज्यामध्ये बसवलेली असते त्याचा हा आहे राऊंड फ्यूजचा कवर अशा प्रकारे ही फ्यूज तयार असते तर मित्रांनो तुम्हाला हा माझा फ्यूज विषयीचा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब व एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा सबस्क्राईब केल्यास तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद मित्रांनो